हरिओम या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रायगड जिल्ह्यातील उमरट येथे प्रदर्शित करण्यात आला. उमरट हे नरवीर तानाजी मालुसरे यांचं गाव आहे. नरवीर तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाची विधिवत पूजा करून चित्रपटाचे मुख्य कलाकार तथा प्रोड्युसर हरी घाटगे यांनी लॅपटॉप वरून हा ट्रेलर प्रकाशित केला. यावेळी हरीची भूमिका साकारणारे हरी घाटगे आणि ओमची भूमिका साकारणारे गौरव कदम यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाधी स्थळाची विधिवत पूजा देखील करण्यात आली. हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांच्याप्रमाणे दोन भावांमधील प्रेम, शिवाजी महाराजांविषयीची निष्ठा, मराठी माणसाच्या हिमतीचे दर्शन आणि ऍक्शन सोबत बरंच काही असणार आहे. पुरुषोत्तम भैया, हा माझा महाराष्ट्र आहे, तुझा गाव नाही. आणि मराठी माणसाची जर सटकली ना तर महाराष्ट्राच्या नक्ष्यातून गायब करू तुला आणि तुझ्या भावाला. जय शिवराय, जय नरवी तानाजी मालुसरे. मित्रांनो, आज आम्ही रायगड येथे उमरट या गावी सिंह नरवी तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांच्या गावी आलो आहोत. या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची समाधी येते. नरवी तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांच्या जीवनावर, बंधुप्रेमावर, शिवप्रेमावरती हरिओम हा चित्रपट येत असून या चित्रपटाचा आज ट्रेलर 26 सप्टेंबर या दिवशी आजच या ठिकाणी लॉन्च करत आहोत. आणि हे आमचं भाग्य आहे, आम्ही पुण्यवान स्वतःला समजतो की आज आम्ही या ठिकाणी येऊन त्यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन याचं आम्ही ट्रेलरचं लॉन्चिंग केलेलं आहे. आणि आपण हा चित्रपट 14 ऑक्टोबर 2022 हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट सर्वांनी आपल्या परिवारासोबत, मित्रपरिवारासोबत जरूर पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या चित्रपटाचा संदेश पोचवा, कारण हा चित्रपट आपल्याला परिवाराला चांगला संदेश, तरुणांना चांगला संदेश देणारा चित्रपट असून यामध्ये हरी आणि ओमची, जिथे ओमची भूमिका केलेली गौरव कदम यांनी, आपल्याला याची स्टंट, याचे ॲक्शन्स तुम्हाला एकदम फाडू म्हणजे बोलणार मराठी फिल्म इंडस्ट्रीला त्यांनी असं वर घेऊन गेलेलं आहे. मोठा भाऊच लहान भावाला शिकवतो, मोठ्या भावाचं कदाचित तो सांगेल की मोठ्या भावाचं सॅक्रिफाईस काय असतो एक छोट्या भावासाठी. कसं आहे, आपण जेव्हा नॉर्मल लाईफमध्ये असतो तेव्हा मोठा भाऊ एक लहान भावासाठी सॅक्रिफाईस करतो, त्याग करतो, बलिदान करतो, पण ते त्याला दाखवत नाही, लहान भावाला दाखवत नाही किंवा लहान भावाला ते कळत नाही स्टार्टिंगमध्ये. पण काही ह्याच्यामध्ये ते खूप गोष्टी बलिदान करूनच तो लहान भावाला मोठा करत असतो. असं खूप सुंदर बलिदान आणि सॅक्रिफाईस काय असतं त्याचं एक खूप उदाहरण मस्त या पिक्चरमध्ये दिलं आहे. आणि मोठा भाऊ कसा लहान भावाला असं, वडील भाऊ कसं लहान भावाला असं सांभाळून घेतो. असं आपल्याला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी देऊन जाणार आहे. चित्रपटामध्ये खूप छानपैकी निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिलेलं आहे सुंदर. आणि यामध्ये सर्व कलाकारांनी सुंदर ऐतिहासिक कला प्रदर्शित केलेली आहे. आणि हा चित्रपट आपण जरूर पहा, याचे रोमॅन्टिक सीन पण खूप आहेत आणि फाईट सीन पण आहेत आणि पॉवर सीन तर तुम्ही बघतच असाल बॉडी आणि जास्त बनवले. हां, पण हे हा राहिला मस्करीचा भाग. पण तुम्हाला एक नक्कीच सांगेन की मराठी माणूस साधा असतो, सिंपल असतो, पण मराठी माणसाला जर छेडलं, साध्या माणसाला जेव्हा छेडलं तर मग मराठी माणूस काय करतो ह्याचं उदाहरण तुम्हाला हरी ओममध्ये बघायला भेटेल. आणि ते नक्कीच तुम्हाला बघायचं आहे. का बघायचं आहे? कारण हा पिक्चर पूर्ण मोटिवेशनवर आहे.